हे फ्रेंड्स, एज यू ऑल नो, मी अन अकॅडमी वरती एडुकेटर आहे. आय एम युअर केमिस्ट्री एडुकेटर टू कम्प्लीट होल ऑफ युअर सिलॅबस लाईफ. पण बरेचसे स्टुडंट अजूनही माझ्यासोबत जॉईन नाही आहेत, त्यासाठी मी परत एकदा स्क्रीनवरती अन अकॅडमी वरती मला नेमकं काय म्हणून सर्च करायचं आहे विथ स्पेलिंग माझं नाव लिहिलं आहे, प्रार्थना पवार. इन्व्हाइट कोड कुठेही विचारू दे, तुम्हाला प्रार्थना 0727 यूज करायचं आहे. स्पेशल अँड प्लस क्लासेसचं टाईम टेबल तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतं आहे. फुल वीक अशा प्रकारचं टाईम टेबल दिलं जातं अँड ते प्रॉपरली फॉलो केलं जातं. सो आजचा डे तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघताय, चेक द टाईम टेबल अँड 7 AM to 8 AM माझं लेक्चर टाईम असतं. टाईम टेबलनुसार तुम्हाला येऊन लेक्चरला बसायचं आहे. सो दिस वीक वॉज सेलिब्रेटेड ॲज फिजिकल वीक, ज्यामध्ये रोज सकाळी एक तास 7 AM to 8 AM ऑन अन अकॅडमी फ्री प्लॅटफॉर्म MCQ सेशन सॉल्व्ह केला होता. अँड MCQ मधूनच स्टुडंटच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. सो आजपर्यंत सेशन मिस झालं असेल तर नो प्रॉब्लेम, बट इथून पुढे मिस करू नका. टेलिग्रामला चिमूज केमिस्ट्री सर्च करा अँड जॉईन करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चिमूज केमिस्ट्री, अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म दॅट विल मेक युअर केमिस्ट्री युअर केमिस्ट्री. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट 8 डिस्कस करायचा. ॲक्च्युली हा पार्ट त्या क्वेश्चन्सबद्दल आहे की जे खरं तर तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे होते. आपण लास्ट लेक्चर्समध्ये शिकलोय इलेक्ट्रोलायसिस, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्विअस NaCl. सो मी परत एकदा ती सेल काढली, इलेक्ट्रोलायटिक सेल जिला म्हणतात. सो ही फिगर कशाची आहे? इलेक्ट्रोलायटिक सेल. अँड इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय होतं? बाहेरून इलेक्ट्रिक एनर्जी दिली जाते. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. बाहेरून इलेक्ट्रिसिटी देऊन आपण एखादी रिॲक्शन करतो, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये जेव्हा चेंज होते, वी कॉल्ड इट ॲज इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेलचा एनोड पॉझिटिव्हली चार्ज, कॅथोड निगेटिव्हली चार्ज असतो. आणि खाली आपण मोल्टन NaCl पहिल्यांदा शिकलो. एनोड वरून काय झालेलं? दोन्हीच्या रिॲक्शन्स लिहिलेत मी. एनोडवरती ऑक्सिडेशन होतं, मोल्टन NaCl जेव्हा आपण इलेक्ट्रोलायसिस केलं, गो अँड चेक, एनोडवरून क्लोरीन गॅस रिलीज झालेला. अँड कॅथोडवरती सोडियम सॉलिड डिपॉझिट झालाय. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिक्विड लिहिलंय, सो तुम्ही लिक्विड घ्या. बट अप टू माय नॉलेज, मला माहिती नाही असं का वाटतं की डिपॉझिट, कारण आपल्या कॅथोडचं मास वाढत असतं. मग मास कधी वाढणार कॅथोडचं? तर त्याच्यावर सॉलिड सोडियम डिपॉझिट झाला तरच. त्यामुळे मी सॉलिड सोडियम लिहिते. इफ एनीवन हॅव डाऊट, तुम्ही तुमच्या कॉलेज टीचरसोबत एकदा कन्फर्म करा. पण बोर्डला लिहिताना तुम्ही लिक्विड लिहिलं तरी तुमचे मार्क्स कट होणार नाही, कारण ते टेक्स्टबुकमध्ये दिलंय. सो लिक्विड किंवा सॉलिड सोडियम इज डिपॉझिटेड ॲट कॅथोड. त्याच्यानंतर आपण बघितलं इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्विअस NaCl. अँड जेव्हा ॲक्विअस NaCl शिकत होतो तेव्हा ॲनोडवरून, माय स्पेलिंग मिस्टेक, ओके, तेव्हा ॲनोडवरून क्लोरीन गॅसच रिलीज झालेला, पण कॅथोडवरती आता हायड्रोजन गॅस रिलीज होत होता. इकडून क्लोरीन गॅस रिलीज, इकडून हायड्रोजनचे बुडबुडे निघतात म्हणून मी सांगितलेलं. मग क्वेश्चन्स काय यायला पाहिजे होते मनामध्ये? तर मॅम, आपण बाहेरून इलेक्ट्रिसिटी कशी दिली? तर डेफिनेटली आपण एक सेल लावलेली, आपण एक बॅटरी लावलेली तिथे. मग किती इलेक्ट्रिकल एनर्जी दिली? कारण इलेक्ट्रिकल एनर्जी देऊन आपण या रिॲक्शन्स केलेत ना, मग किती इलेक्ट्रिकल एनर्जी दिली पाहिजे? सो फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ मच क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. ही बॅटरी या सेलमध्ये किती इलेक्ट्रिसिटी देते? दिस शुड बी युअर फर्स्ट क्वेश्चन. सेकंड, जो क्लोरीन गॅस तयार झालाय किंवा सोडियम डिपॉझिट झालाय, किती क्लोरीन गॅस रिलीज झाला, किती सोडियम डिपॉझिट झाला? सिमिलरली, किती क्लोरीन गॅस रिलीज झाला, किती हायड्रोजन गॅस रिलीज झाला? सो हा एक क्वेश्चन पाहिजे होता. सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी मोल्स अगेन, हाऊ मच प्रोडक्ट इज फॉर्म. जो प्रोडक्ट बनलाय तो किती बनलाय?
आणि सेकंड काय आहे, आपण या सगळ्या रिएक्शन्स लिहिताना काय केलं, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, एनोड मधून इलेक्ट्रॉन्स असे कॅथोडकडे गेलेले, सो ते किती इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. जनरल रिएक्शन मध्ये दोन दिसतात, इथे पण दोन दिसतात, सो हे इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट कसे करायचे, ओव्हरऑल प्रोसेस मध्ये किती इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर झालाय हे कसं कॅल्क्युलेट करायचं, दिस इज युअर सेकंड क्वेश्चन. अँड फोर्थ, मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म, जो आपला सोडियम इथं डिपॉझिट झालाय, साचलाय, तो किती आहे, त्याचा मास किती आहे. इथे आपण काढलेलं हाऊ मच प्रोडक्ट इज फॉर्म म्हणजे अमाऊंट, मोल्स, आणि इथं आपण कशाबद्दल बोलणार आहे, मास बद्दल. सो परत एकदा बघा, आपण शिकलेलो इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन ऍक्विअस, मोल्टनच्या रिॲक्शन्स लिहिल्या, ऍक्विअसच्या रिॲक्शन्स लिहिल्या. कोणते क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे होते, बॅटरी किती इलेक्ट्रिसिटी पास करती आहे, सो अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. सेकंड क्वेश्चन, इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात एनोडपासून कॅथोडकडे, ते किती इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअलमध्ये पास झाले. थर्ड, जे प्रॉडक्ट बनले ते किती मोल्स बनले, हाऊ मच प्रॉडक्ट इज फॉर्म म्हणजे हाऊ मच मोल्स लिहा पाहिजे, तर हाऊ मच मोल्स ऑफ प्रॉडक्ट, किती मोल प्रॉडक्ट बनलाय, अँड हाऊ मच मास, एवढे मोल आहेत म्हणजे त्याचा मास किती आहे. ओके, टू मोल प्रॉडक्ट बनला म्हणजे त्याचा मास किती, 46 ग्रॅम, समथिंग लाईक दिस, गॉट इट. सो एकदा या क्वेश्चनचं स्क्रीनशॉट करा, वन बाय वन मी तुम्हाला या चारही क्वेश्चनचं सोल्युशन देईन, त्यानंतर आपण न्यूमेरिकल्स करायचे आणि हा आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री पार्ट 8 असेल. सो चला मग पहिल्या क्वेश्चनचा आन्सर देऊया, कॅल्क्युलेशन फॉर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास, या बॅटरीने या खालच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रिसिटी दिली. फिजिक्समध्ये तुम्ही एक फॉर्म्युला शिकलाय, क्यू इक्वल्स टू आय टी. व्हॉट इज क्यू, क्यू इज अमाऊंट ऑफ चार्ज, क्यू म्हणजेच किती चार्ज पास झाला. कसा काढायचा, किती चार्ज फिरलाय त्या पूर्ण सेलमध्ये, करंट आय म्हणजे काय, करंट इन टू टाइम फॉर विच इट हॅज पास्ड. मग युनिट्स घेऊन घ्या, चार्ज कशामध्ये मोजतात, कुलम, करंट कशामध्ये मोजतात, एम्पियर, अँड टाइम कशामध्ये मोजतात, तर सेकंड. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, क्यू इक्वल्स टू आय टी. कधी ते तुम्हाला चार्ज विचारतील, करंट आणि टाइम देतील, कधी ते तुम्हाला करंट विचारतील, चार्ज अँड टाइम देतील. सो युनिट्स फक्त लक्षात ठेवा, क्यू म्हणजे चार्ज कुलम, आय म्हणजे करंट एम्पियर, टी म्हणजे टाइम सेकंड्स. सो हा एक फॉर्म्युला यूज करून तुम्ही काढू शकता या सेलमध्ये किती चार्ज फिरलाय किंवा किती इलेक्ट्रिसिटी फिरली आहे, किती चार्ज किंवा किती इलेक्ट्रिसिटी फॉर गिवन टाइम. ओके, पटकन याचा स्क्रीनशॉट करा. लेट्स मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर टू, कॅल्क्युलेशन्स फॉर द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट. काय विचारायचं आहे बघा त्यांना, आताच तुम्ही लास्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये मला सांगितलं की ही बॅटरी किती चार्ज देते किंवा किती करंट देते हे आपण काढू शकतो युझिंग द फॉर्म्युला क्यू इक्वल्स टू आय टी. एकच फॉर्म्युला पाठ करा म्हणून सांगितलं, क्यू इक्वल्स टू आय टी, वेर क्यू इज नथिंग बट युअर चार्ज. सो हा चार्ज आता तुमच्या सेलमध्ये गेलाय, बॅटरीने तेवढा चार्ज, क्यू इतका चार्ज या सेलमध्ये इनपुट दिला. आता इनपुट दिल्यानंतर नेक्स्ट काम काय होतं, जसं चार्ज तुमच्या सेलमध्ये आला इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात, फ्रॉम एनोड टू कॅथोड इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. मग आपल्याला विचारलंय किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, क्यू इतका चार्ज दिल्यानंतर, लेट मी राईट, क्यू इतका चार्ज दिल्यानंतर किती इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले, हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स
number of moles of electrons passed. कधी Q इतका चार्ज दिल्यानंतर हे आपल्याला काढायचं. मग एक स्टँडर्ड जनरल रेफरन्स आपल्याला माहिती पाहिजे की जर एक मोल इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या खाली नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लिहिते. जर एक मोल इलेक्ट्रॉन्स पास होत असतील, वन मोल इलेक्ट्रॉन्स जर पास होत असतील, पास्ट म्हणजे मी पास केलं, तर त्यावेळी जो चार्ज असतो तो असतो 96,500 कूलम. आणि हे इक्वेशन आपल्याला फॅरेडेने सांगितलेलं की एक मोल इलेक्ट्रॉन जर तुम्ही घेतले तर ते एक मोल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करत असताना 96,500 कूलम इतका चार्ज लागतो. सो दिस रिलेशन इज गिवन बाय फॅरेडे. फॅरेडे काय म्हटले, एक मोल इलेक्ट्रॉन्सना पास करण्यासाठी एक फॅरेडे इतका चार्ज लागतो. वन फॅरेडे म्हणजेच किती, वन फॅरेडे म्हणजेच 96,500 कूलम. सो मी तेच लिहिलंय, वन फॅरेडे लिहायच्या ऐवजी डायरेक्ट कूलम मध्ये लिहिलं, कारण चार्ज हा कूलम मध्ये मोजला जातो, जे मी मगाशी तुम्हाला शिकवलं. सो जस्ट नाउ इझी झालं फाइंड करायला. आपल्याला विचारलं काय, हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. सो राईट इट डाऊन, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट इज इक्वल टू व्हॉट, क्रॉस मल्टीप्लाय करा, हे काढायचं आहे, क्यू इंटू वन डिवायडेड बाय 96,500. सो क्यू इंटू वन डिवायडेड बाय 96,500 हा काय झाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट. हा जो क्यू आहे त्याचं युनिट कुलम, 96,500 पण युनिट कुलम. सो कुलमला कुलम कट होईल, फक्त राहील आहे वन मोल. सो याचं ओव्हरऑल युनिट काय असणार आहे, मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काढताय, डेफिनेटली आन्सर मोलमध्येच पाहिजे. सो कसं कॅल्क्युलेट केलं, फायनल हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले हे काढण्यासाठी दिलेल्या चार्जला 96,500 फक्त डिवाईड करायचं आहे. बट त्यासाठी केलं काय, एक स्टँडर्ड कंडिशन होती, एक मोल इलेक्ट्रॉन पास होता तेव्हा 96,500 कुलम इतका चार्ज असतो. मग क्यू इतक्या चार्जला किती इलेक्ट्रॉन्स पास होतील, दिस फॉर्म्युला पटकन एकदा स्क्रीनशॉट करा. क्वेश्चन नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. पहिला केलं, या बॅटरीने किती चार्ज पाठवला, तो चार्ज पाठवल्यानंतर किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर केमिकल रिॲक्शन्स होतात. सो नेक्स्ट आपण काय फाइंड करतो, किती मोल्स ऑफ प्रॉडक्ट तयार झाले. आय एम टॉकिंग अबाउट मोल्स, किती मोल्स ऑफ प्रॉडक्ट तयार झाले. सो मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू क्यू अपॉन 96,500 इंटू मोल रेशियो. आताच शिकवलं क्यू अपॉन 96,500 फॉर्म्युला इंटू, फक्त काय करायचं आपल्याला, मोल रेशियो. पण ऐका, जर तुम्हाला क्यू दिला नसेल आणि आय दिला असेल तर नो प्रॉब्लेम, यू नो दॅट क्यू इक्वल्स टू आय टी. फॉर्म्युला नंबर 1, क्यू इक्वल्स टू आय टी डिवायडेड बाय 96,500 इंटू मोल रेशियो. सो दोन्ही फॉर्म्युले यूज करून तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट काढू शकताय. एक तर क्यू अपॉन 96,500 इंटू मोल फ्रॅक्शन, क्यू दिला नसेल तर आय टी अपॉन 96,500 इंटू मोल रेशियो. बट मॅम, व्हॉट इज मोल रेशियो? सो गिव द हेडिंग, हाऊ टू फाइंड मोल रेशियो. मोल रेशियो फाइंड करण्यासाठी तुम्हाला मेन लागते हाफ रिॲक्शन, त्यालाच मी हाफ सेल रिॲक्शन म्हणते. आणि मी मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना सजेस्ट करेन, हाफ सेल रिॲक्शन दोन टाईपचे असतात, एनोडिक रिॲक्शन और कॅथोडिक रिॲक्शन. दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही घेऊ शकताय, मी प्रेफर करते ऑलवेज कॅथोडिक रिॲक्शन.
नेहमी कॅथोड कंपार्टमेंटमध्ये जी रिएक्शन झाली आहे त्या रिएक्शनकडे फोकस करा. जसं की आपण जर मोल्टन एनएसीएल शिकत असेल तर टेल मी मोल्टन एनएसीएलच्या कॅथोडमध्ये काय रिएक्शन झाली आहे. कॅथोड मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉन गेन कोण करतं? सोडियम. Na plus aqueous charge will gain one electron to give Na solid. आता टेक्स्टबुक मध्ये लिक्विड लिहिलंय. सो मी लिक्विड किंवा सॉलिड एनिथिंग यू कॅन राईट. Na plus plus one electron will give you solid. टेक्स्टबुक मध्ये लिक्विड लिहिलंय म्हणून मी लिक्विड लिहिती आहे. सो ही झाली तुमची हाफ सेल रिएक्शन. मी याआधी पण सांगितलं हाफ सेल रिएक्शन ओळखायची कशी, तर दिलेल्या रिएक्शन मध्ये जर इलेक्ट्रॉन येत असतील मग भले ते रिएक्टंट साईडला येऊ देत नाहीतर प्रॉडक्ट साईडला येऊ देत, इलेक्ट्रॉन दिसत असेल तरच ती हाफ सेल रिएक्शन आहे. सो ही आहे कॅथोडिक कंपार्टमेंटची हाफ सेल रिएक्शन. आपल्याला काढायचे आहे मोल रेशियो. सो मोल रेशियोचा फॉर्म्युला असतो मोल रेशियो इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ नॉट रिएक्टंट इलेक्ट्रॉन्स. फ्लो फ्लो मध्ये लिहिलं नॉट रिएक्टंट इट्स इलेक्ट्रॉन्स. सो फाइंड करा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट किती बनलाय? एक मोल. काहीच नाही म्हणजे किती आहे? वन मोल डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? एक इलेक्ट्रॉन म्हणजेच वन मोल इलेक्ट्रॉन. सो वन अपॉन वन आन्सर काय येईल तुमचं? वन. मोल रेशियो काय झाला? वन. या इक्वेशन मध्ये पुट करा. क्यू दिलेला असेल मोल रेशियो तुम्ही रिएक्शन वरून काढायचा अँड देन दिस बिकम्स युअर फायनल मोल रेशियो. इथे पुट केला कॅल्क्युलेशन्स केले की तुम्हाला टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट कळतील किती प्रोडक्ट बनलाय. डन. बघा काय केलं. फर्स्ट फॉर्म्युलानुसार तुम्ही क्यू इक्वल्स टू आय टी शिकला. सेकंड फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले हे काढण्यासाठी क्यू अपॉन 96,500. सो आय टी अपॉन 96,500 इंटू मोल रेशियो केलं की अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म किती प्रॉडक्ट फॉर्म झाला दॅट इज मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म कळेल. त्यामध्ये मोल रेशियो कसा काढायचा? हाफ सेल रिएक्शन घ्यायची. अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट अपॉन अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. वन अपॉन वन विल गिव यू वन. सो मोल रेशियो झाला वन. न्यूमरिकल्स करताना अजून लक्षात येईल पहिल्या याचं स्क्रीनशॉट करा. लास्ट क्वेश्चन मास काढायचं आपल्याला. मग अशी आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट काढले आता आपल्याला त्याचं ग्रॅम मध्ये वेट किंवा मास काढायचं आहे. सो कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. तुम्हाला माहिती आहे आपण नंबर ऑफ मोल्स सोल्युशन अँड कॅल्क्युलेटिव्ह प्रॉपर्टीज जो आपला चॅप्टर नंबर 2 आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट केले. सो आय विल राईट इट रफली. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. सिमिलरली मी तेच लिहिते नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू वेट ऑफ प्रोडक्ट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ प्रोडक्ट. बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स इज वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट इज वेट ऑफ प्रोडक्ट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ प्रोडक्ट. मग तुम्हाला यातल्या काय काय गोष्टी माहिती आहेत? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट माहिती आहे. लास्ट आपण जे सॉल्व्ह केलं ते वेट ऑफ प्रोडक्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मॉलिक्युलर वेट आपल्याला पिरियॉडिक टेबलवरून समजतं. सो बघा आता नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट आपण थोड्याच वेळापूर्वी काढले. मी एनने डिनोट करते. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट कसे काढलेले? क्यू अपॉन 96,500 इंटू मोल रेशियो इंटू मोल रेशियो. चला मॉलिक्युलर वेट एम. मॉलिक्युलर वेट एम
कोणाचा स्टडी चाललेला कोणती रिएक्शन घेतलेली आपण सोडियम प्लस विल टेक वन इलेक्ट्रॉन टू गिव सोडियम ही रिएक्शन चाललेली आपली सो प्रॉडक्ट कोण आहे तुमचा प्रॉडक्ट इज सोडियम सो टेल मी सोडियमचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला माहिती नाहीये का डेफिनेटली माहिती आहे 23 ग्रॅम पीरियॉडिक टेबलचे ॲटॉमिक मासेस आपल्याला पाठ पाहिजे काही क्वेश्चन्समध्ये ते गिवन असतील सो सोडियम हा 23 ग्रॅम असतो आपल्याला काय करायचं आहे याचा 23 ग्रॅम वेट पीरियॉडिक टेबलनुसार म्हणजे एक मोल सोडियम वन मोल सोडियमचा वेट आहे 23 ग्रॅम मला माहिती नाही किती मोल्स बनले सो मला आधी काढलं पाहिजे किती मोल्स बनले मग ते काढण्याचा फॉर्म्युला आहे क्यू अपॉन 96,500 इंटू मोल रेशियो तर मग मला त्याचं वेट भेटेल किती वेट भेटेल चेक इट आउट देअरफोर जर मला डब्ल्यू काढायचं असेल वेट म्हणजेच काय मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म डब्ल्यू म्हणजेच काय आहे मास ऑफ सोडियम फॉर्म किंवा प्रत्येक वेळी सोडियमच असेल असं काही नाही मास ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट इन टू मॉलिक्युलर वेट नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट इन टू मॉलिक्युलर वेट वॉट इज नंबर ऑफ मोल्स लिहिलंय आपण क्यू अपॉन 96,500 इन टू मोल रेशियो इन टू मोल रेशियो इन टू मॉलिक्युलर वेट फुल लिहिलेली इन टू मॉलिक्युलर वेट इवन तुम्ही क्यू ला कसं लिहू शकता आय टी सो हाच फॉर्म्युला असा होईल क्यू इक्वल्स टू आय इन टू टी अपॉन 96,500 इन टू मोल रेशियो इन टू मॉलेक्युलर वेट आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला येईल की किती सोडियम तुमचा बनला लक्षात आलं किती सोडियम बनलाय हे काय आहे जर एक मोल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर 23 ग्रॅम सोडियम बनेल तर इतके नंबर ऑफ मोल्स ऑफ म्हणजे इतके नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर किती मास बनेल सिंपल इक्वेशन आहे तुम्हाला काय करायचं आहे हा फायनल फॉर्म्युला काढण्यासाठी त्याला मी 4 टप्प्यामध्ये तोडलं आधी फक्त एवढं शिकवलं क्यू इक्वल्स टू आय टी त्याच्यानंतर शिकवलं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर काढण्यासाठी क्यू अपॉन 96,500 त्यानंतर शिकवलं नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट काढण्यासाठी क्यू अपॉन 96,500 इन टू मॉलिक्युलर वेट आणि फायनली तुम्हाला अमाऊंट म्हणजे मास ऑफ प्रोडक्ट काढायचं असेल तर त्याला मॉलिक्युलर वेटनी मल्टिप्लाय करा याचा एकदा स्क्रीनशॉट करा आपण लगेच न्यूमरिकल सॉल्व करू याचे डू द स्क्रीनशॉट